आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करा, ईव्हीएम मशीनला आमचा विरोध. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर करू नये असा थेट विरोध भारिप बहुजन महासंघाने केला आहे. शिरोळचे नायब तहसीलदार यांना भारिप बहुजन संघाचे नेते परशुराम मारुती कांबळे, अनिल कांबळे, राजू काळे, विश्वास कांबळे, दिगंबर घाले, रामचंद्र कांबळे, सुशील कांबळे, अशोक कांबळे, विठ्ठल गावडे, दिगंबर सकट यांनी निवेदन दिलं आहे. ईव्हीएम मशीनवर आमचं प्रश्नचिन्ह आहे. फेरफार करून उमेदवार निवडून आणले जाऊ शकतात, त्याचमुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी त्यांनी मागणी केली आहे. त्यांनी मशीन मधल्या लबड्या कशा असतात, या मशीनमुळे कोणती पार्टी जिंकू शकते याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. शिरोळ नगर परिषद शिरोळ 2018 ही निवडणूक होणारी निवडणूक ईव्हीएम मशीनने बंद करून बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत. या मशीनच्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकाराचं वातावरण, संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त मतदान केलं होत आहे, काही उमेदवारांना मतदानच पडत नाही. काही उमेदवारांनी स्वतः घोषित केलेलं आहे की मी एवढ्या मताने निवडून येणार आहे आणि निवडून आलो आहे. असे सध्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये वातावरण आहे आणि म्हणून आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रशासनाला, शासनाला विनंती करत आहोत की हे मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या आणि लोकशाही जिवंत ठेवावी. लोकशाहीवर जो संशय निर्माण झालेला आहे तो संपवा अशी आम्ही मागणी करतो आहे. आणि ही मागणी जर मान्य न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीनच्या संदर्भात उग्र स्वरूपाचे राज्यभर, देशभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मी आव्हान करतो आणि तात्काळ ही मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं मी त्याने आव्हान करतो.